Hello, dear students. We will start our lecture number 23 on beekeeping. So we will continue the uses of bee products and their uses. Or bee products are useful for human being by different ways. So till now we have seen, last time we have seen the use of bee venom. It is the antibiotic, best antibiotic for the treatment or ailment of various diseases and abnormalities, like the sciatic femoral or other nerve infections, the eye diseases, skin diseases, etc. Even for HIV, it is also an useful for treatment, or we can say for immunodeficiency virus can be destroyed by this toxin. So now we will study on royal jelly, or I will inform you about royal jelly. The hypopharyngeal or brood gland of nurse bees, 5 to 15 days of age bees, secretes a sticky milky fluid. See here, 5 to 15 days of age means earlier days, nurse bees secrete a sticky milky fluid known as royal jelly, and the nurse bees fed this substance to all larvae for first 3 days, whereas special grubs fed throughout their development, from which development of a fertile queen. म्हणजे मधमाशा 5 ते 15 दिवसाच्या ज्या नाजूक आणि तरुण मधमाशा आहेत त्याकनी मिल्की ज्यूस पाजरवतात त्यांच्या बॉडीतून, त्याला रॉयल जेली म्हणतात. आणि हे रॉयल जेली प्रत्येक मधमाशीच्या पिलांना किंवा अळ्यांना, त्याला आपण जनरली ग्रब म्हणतो, ग्रब अळ्यांना 3 दिवसपर्यंत प्रत्येकाला रॉयल जेली दिली जाते. पण 3 दिवसानंतर मग पोलन्स किंवा मध किंवा असं एकत्र करून पोलन ब्रेड वगैरे दिलं जातं, पण फक्त 3 दिवस रॉयल जेली दिली जातं. आणि त्या मधमाशीच्या अळ्यांना रॉयल जेली शेवटपर्यंत दिलं जातं ज्यांना राणी बनवायची असतं, क्वीन. इट इज सिंथेसाइज्ड ड्युरिंग द डायजेशन ऑफ पोलन अँड इट इज हायली प्रोटीनस. हे अत्यंत प्रोटीनयुक्त प्रथिनयुक्त असल्यामुळे पोषक ठरतं. आणि वेन वर्कर बीज डिसाइड्स टू मेक न्यू क्वीन, दे चूज सेवरल स्मॉल लार्वी अँड फेड देम विथ इनॉर्मस अमाऊंट ऑफ रॉयल जेली. आणि मग ज्यांना राणी बनवायची आहे त्यांची निवड करून त्या ॲक्टिव अळ्यांना कंटिन्युअस 3 दिवसानंतर दररोज रॉयल जेली दिलं जातं, म्हणजे त्या शेवटी डेव्हलप होऊन राणी बनतात. इन स्पेशली कन्स्ट्रक्टेड क्वीन सेल्स, आणि त्या एका विशिष्ट क्वीन सेल, मोठं सेल बनवलं असतं राणी मठीसाठी. तर क्वीनच्या वेगळ्या घरात ते राहतात, जसं राणी वेगळ्या महालात राहते तसं मधमाशीची राणीसुद्धा वेगळ्या घरात, मोठ्या घरात राहते. द टाईप ऑफ फीडिंग ट्रिगर्स द डेव्हलपमेंट ऑफ क्वीन मॉर्फॉलॉजी इन्क्लुडिंग फुल्ली डेव्हलप्ड ओव्हरीज नीडेड टू ले एग्ज. रॉयल जेली इज अ क्रीमी मिल्की व्हाईट, स्ट्रॉंगली ॲसिडिक, हायली नायट्रोजनस सबस्टन्स विथ पंजंट ऑर्डर अँड बिटर टेस्ट. इट कंटेन्स प्रोटीन 5.46%, बघा 5.46% प्रोटीन असतं, 12 ते 12.49% मिनरल्स असतात किंवा लिपिड्स असतात, 1.2% मिनरल्स असतात, अशा पद्धतीने ते कंपोजिशन असते रॉयल जेलीचे. आणि त्याच्यामध्ये या तिघं घटकांव्यतिरिक्त, म्हणजे प्रोटीन्स, फॅट आणि मिनरल व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी आणि B1, B2, B3 आणि B12 असतात, अँड लिटल अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन C, A, and D इज ऑल्सो प्रेझेंट इन रॉयल जेली. सो इट इज प्रोटीनस, इट इज हेल्दी फूड फॉर द बीज. इट ऑल्सो कंटेन्स 10-hydroxydecanoic acid वेन ऑर विच एक्झिबिट्स अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे या रॉयल जेलीमध्ये अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटीसाठी काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून सुद्धा हायड्रॉक्सीडिकॅनॉइक ॲसिडसुद्धा असते. द जेली इज स्टोअर इन अंबर कलर्ड बॉटल्स अँड स्टोअर्ड इन फ्रीजर ॲज सनलाईट अफेक्ट्स इट ॲडवर्सली. सनलाईटमुळे त्याचा डिकम्पोजिशन होऊ शकतं म्हणून त्याला रंगीत बाटलीत फ्रीजमध्ये ठेवतात. मग रॉयल जेलीचे फायदे काय आहेत, तर ते काही डिसऑर्डर असतील गॅस्ट्रो इंडस्ट्रीनल आपल्यासाठी, तर ते आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. अँटी इन्फ्लुएन्झल प्रॉपर्टीसाठी वापरू शकतो, किंवा ॲसेटिल कोलिन नावाचं त्याच्यामध्ये द्रव समाविष्ट असल्यामुळे तो रक्तवाहिन्यांना मोकळा करून रक्तप्रवाह चांगला करण्यासाठी आणि हायपरटेन्शन कमी करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. त्यानंतर आपली पचनक्रिया ते नॉर्मल करते, ती जर का डिफेक्टिव्ह असेल, प्रॉब्लेमॅटिक असेल तर तिला नॉर्मल करते. त्यानंतर ओबेसिटी, मोठ जाड होण्यापासूनसुद्धा आपल्याला बचाव करतं, आपल्या शरीराच्या मोठा लठ्ठपणा येऊ देत नाही आणि रेजिस्टन्स निर्माण करतं आपल्या शरीरामध्ये. बघा एवढे चांगले उपयोग आहेत
इट स्टिम्युलेट्स फंक्शनिंग ऑफ द एंडोक्राइन ग्लँड, एंडोक्राइन ग्रंथींच्या कार्यपद्धतीला देखील ते प्रभावित करते. बेनिफिशियल इफेक्ट ऑन न्यूरल फंक्शन, म्हणजे मेंदूच्या कार्यप्रणालीवर देखील ते फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ अल्झेमेअर्स पेशंट, अल्झेमेअर्स पेशंट हे मेंदूचे पेशंट असतात किंवा मेंदूच्या विकारांचे आजारांचे पेशंट असतात, त्यांच्यावर देखील हे गुणकारी आहे. इट हेल्प्स इन हिलिंग वुंड्स, जखम भरायला देखील मदत करतात. रॉयल जेलीने जखम भरली जाते, जसं हळदने जखम भरली जाते तसं रॉयल जेलीनेसुद्धा जखम भरली जाते. इट इज यूज्ड अगेन्स्ट डिसीजेस लाईक अँटी अँटेरिओस्क्लेरोसिस, तर अँटेरिओस्क्लेरोसिस या आजारावर देखील औषध आहे. आणि कोरोनरी डिफिशियन्सी, म्हणजे कोरोनरी आर्टरीमध्ये जर का काही डिफिशियन्सी निर्माण झाली असेल तर त्याच्यावर देखील प्रभावी रॉयल जेली आहे. त्यानंतर टॉपिक संपतो इथे, आणि आता आपण त्याचे क्वेश्चन बघूया की परीक्षेला आता सध्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षा चालल्या आहेत तुमच्या, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनकडेच आपण लक्ष घालूया. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन परीक्षेला यांच्यातले जे येऊ शकतात किंवा अशा प्रकारचे उलटसुलट पण येऊ शकतात. उदाहरणार्थ ड्यू टू डॅश डॅश प्रॉपर्टी हनी एनेबल्स ऍब्सॉर्प्शन ऑफ स्किन सिक्रेशन अँड वेस्ट मटेरियल, तर इथं हायग्रोस्कोपिक असं आपण लिहू शकतो, हे उत्तर प्रॉपर आहे. हनी टेकन अलॉंग विथ ल्यूक वॉर्म वॉटर अँड डॅश डॅश ज्यूस, तर त्याच्यामध्ये लेमन ज्यूस आपण लिहू शकतो, विच हेल्प्स टू रिड्यूस ओबेसिटी, कारण लठ्ठपणा कमी करण्यासाठी लेमन किंवा आंबट पदार्थ किंवा व्हिटॅमिन सी केव्हाही उपयुक्त ठरते. इनहॅलेशन ऑफ प्रोपोलिस इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट रेस्पिरेटरी डिसीजेस लाईक ब्रॉन्कायटिस अँड ट्युबरक्युलोसिस. बी व्हेनॉम इज प्रेझेंट इन स्टिंग, बी व्हेनॉम हे स्टिंगमध्ये असतो. किंवा असं म्हणता येईल तुम्हाला परीक्षेत असं पण म्हणता येईल की डॅश डॅश इज प्रेझेंट इन स्टिंग, म्हणजे बी व्हेनॉम पोलन असं आम्ही लिहू शकतो. बघा परीक्षेला उलटा प्रश्न हाच प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही लक्षपूर्वक वाचायचे. डॅश डॅश इज कॉल्ड ॲज रिअल बी प्रॉडक्ट, बघा बीज वॅक्स इज कॉल्ड ॲज रिअल बी प्रॉडक्ट. डॅश डॅश इज द रेजिनस मटेरियल कलेक्टेड फ्रॉम द ट्रीज, द प्रोपोलिस हे आपण झाडांपासून गोळा करतात मधमाशा, म्हणून प्रोपोलिस इज द ॲक्च्युली हे पण परागकण बनवतो आपण. रॉयल जेली पण बॉडीमध्ये सिक्रेट होते, हे परागकणांपासून बनते आणि हे बॉडीमध्ये स्वतः निर्माण होते, फक्त ते कलेक्टेड बाहेरून कुठून आणतात, चारपैकी कोणती वस्तू बाहेरून आणतात मधमाशा, तर प्रोपोलिस बाहेरून आणतात. तर अशा पद्धतीने किंवा प्रोपोलिस इज द डॅश डॅश मटेरियल, मग इथं तुम्हाला रेजिनियस प्रोटीनस असं वेगवेगळे काही दिले जाईल ऑप्शन, तर ते तुम्ही लक्षपूर्वक वाचायचे. परीक्षेला हेच प्रश्न असतात, वेगळ्या पद्धतीने विचारले असतात. द एन्झाईम इन्व्हर्टेज कन्वर्ट सुक्रोज इन टू ग्लुकोज, आपल्या बॉडीमध्ये आपण फिजियोलॉजी शिकलो आहोत, तर इन्व्हर्टेज हा एन्झाईम सुक्रोजला ग्लुकोजमध्ये रूपांतरित करत असतो. बी वॅक्स इज यूज्ड बाय बीज फॉर मेकिंग देअर हनीकॉम, त्यांच्या हनीकॉम तयार करण्यासाठी मधमाशा बीचे वॅक्स वापरतात, प्रोपोलिस हनी पोलन वापरत नाही. त्यानंतर बी वॅक्स इज यूज्ड टू मेक क्रेयॉन्स, बी वॅक्सपासूनच आपण क्रेयॉन्स वगैरे तयार करतो. आपण वाचलं मागे क्रेयॉन्स बूट पॉलिश अमुक ढमुक सगळं बनवलं तर बी वॅक्सपासून. बी व्हेनॉम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 1.13, बी व्हेनॉमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.13 आहे असं आपण बघितलं. आपण अर्थ सगळ्यांची बघितली आहे, परंतु 1.13 कोणाची आहे, बी व्हेनॉमची आहे. द नेक्टर इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज बाय एन्झाईम इन्व्हर्टेज, हे बघा इथं पुन्हा आलं ते, हा प्रश्न उलटा आला. तर अशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न येऊ शकतात, आपण तयारीनिशी राहायचे आहे. आता युनिट नंबर 5 एंटरप्रेन्युअरशिप इन ॲग्रिकल्चर, हे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला बघूया. आपण आपलं ह्या वेळेस तर हे छोटंसं लेक्चर इथे कन्साइज करूया.